व्यवसाय करू, पण हाऊसकीपिंग हा व्यवसाय आम्ही काही इन्व्हेंट केला नाही. माझ्या आधी खूप लोक करत होते, माझ्या नंतरही खूप लोक करतात, पण आम्ही थोडंसं वेगळेपणा त्यात आणला. आम्ही मेकॅनायझेशन चालू केलं, हाय प्रेशर जेट मशीन्स आणली, वेगवेगळी इक्विपमेंट घेतली, राईड ऑन मशीन्स घेतली आणि मेकॅनायझेशन करून काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये चांगलंपणा गुणवत्ता वाढवण्यासाठी क्वालिटी वाढवण्यासाठी काम चालू केलं आणि म्हटलं आपण पुण्याबाहेर जाऊ. छत्रपती शिवाजी दुसरा आदर्श आहे म्हणून मग पुण्याबाहेर बेंगलोरला शाखा काढली. पुण्याबाहेरची पहिली शाखा बेंगलोरला काढली आणि तिथं जी पावरचं 8 लोकांचं काम मिळालं ते चांगलं केलं. मग इथल्या एचआर मॅनेजरला भेटलो की साहेब आमचं काम चांगलं तर तुम्ही तुमच्या बाकीच्या एचआरच्या मित्रांना सांगता का. मग त्यांनी 2-4 लोकांना सांगितलं, असे 2-4 कंपन्या तिथं मिळाल्या. हिमत सिंगच्या सिडे पार्ले वगैरे कामं मिळाली. मग चेन्नईला शाखा काढली, तिथं 2-4 कंपनीची कामं मिळाली. हैदराबादला शाखा काढली, तिथं काही कामं मिळाली. आणि केवळ क्वालिटीमुळं, केवळ गुणवत्तेमुळं काम वाढतं आणि त्याच्यामुळेच वाढलं. माझा सगळ्या मित्रांना सल्ला राहील की आपण जे काम करता ते उत्तम करायचा प्रयत्न करा. जे उत्तम करत असाल ते सर्वोत्तम करा, तुम्हाला यश तुमच्यापासून दूर जाणार नाही. तर अशा पद्धतीने मग साऊथमध्ये बीव्हीजी एस्टॅब्लिश झाली. 2003 साली एक खूप मोठी चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली. दिल्लीला पार्लमेंट लायब्ररी बिल्डिंगचं बांधकाम पूर्ण झालं होतं. ही बिल्डिंग पार्लमेंटची शोभा जाऊ नये म्हणून जमिनीच्या खाली 2 मजले, बेसमेंट 1 बेसमेंट 2, आणि तिथं के श्रीनिवासन नावाचे चीफ इंजिनियर होते. त्यांना इक्विपमेंट विकणारे लोक जाऊन सांगत होते की साहेब हे तुमचं आमची इक्विपमेंट विकत घ्या. त्यांनी सांगितलं मला एजन्सीचं नाव सुचवा आणि तोपर्यंत आम्ही भारत विकास सर्व्हिसेस असं नाव केलं होतं. आणि मग मी त्यांना एकदा भेटलो होते, म्हटलं मी 6 महिने, कारण 2002 साली पार्लमेंटवरती अटॅक झाला होता. त्याच्यानंतर एखादं काम देणं एखाद्या संस्थेला हे खूप अवघड होतं. ते म्हटलं मी टेंडर काढेन आणि त्यानंतर तुम्ही जर जिंकलात तर तुम्हाला काम देईन आणि चांगलं केलं तर मात्र एक्सटेंड मात्र नक्की करेन. मला माझ्या टीमवरती पूर्ण विश्वास होता. 6 महिन्यासाठी आमचा त्यावेळेला 2.5 कोटी आसपास टर्नओव्हर होता. 40 लाख रुपयाची मशिनरी विकत घ्यायची होती. मला माझ्या टीमवरती पूर्ण विश्वास होता की ते चांगलं काम करतील आणि टीमने खरंच चांगलं काम केलं आणि आम्हाला 6 महिन्यासाठी मिळालेलं काम 13 महिन्यासाठी एक्सटेंड झालं. ते झाल्यानंतर मग मुख्य पार्लमेंटचं काम मिळालं 2004 साली. 2004 साली मुख्य पार्लमेंटचं काम मिळाल्यानंतर तिथं सिक्युरिटी रिझन खाली लोकसभा चेंबर, राज्यसभा चेंबर आणि सेंट्रल हॉल याचं काम दिलं नाही आम्हाला. 1 महिन्यात बाहेर जो लाल दगड होता तो पूर्ण काळा झाला होता. अक्षरशः पोत्यांनी साफ करायचे. आम्ही मशिनरीची सगळी साफसफाई चालू केली आणि लोक म्हणत होते बाहेर सगळं स्वच्छ आहे, आतमध्ये खराब आहे. तो बाहेर पुन्हा की कंपनी काम करती है, अंदर परमनंट लोक काम करते. मग त्यांनी सांगितलं अंदर बाहेर सगळं गुंतवू देतो आणि संपूर्ण पार्लमेंटचं काम स्वच्छतेचं योजना मिळालं आणि आज तागत चालू आहे. त्यानंतर आदरणीय प्रधानमंत्र्यांचं घर मिळालं, तिथं ट्रायल दिली, तिथं सक्सेसफुल झाली, ते मिळालं. त्यानंतर आदरणीय प्रधानमंत्र्यांचं ऑफिस मिळालं, मग राष्ट्रपती भवन मिळालं. मित्रांनो, मला सांगायला अभिमान वाटतो की आमचं मुख्यालय, मुख्य ऑफिस इथं चिंचवडमध्ये आहे, ज्या नगरीमध्ये हे संमेलन होत आहे याच नगरीमध्ये आमचं मुख्यालय, जिथं पहिले ती म्हशीच्या गोठ्यात होतं. आता नंतर ते 1000 फुटात गेलं, 1500 फुट गेलं, आता 55 फुटाचं आता इथं मुख्यालय चिंचवडमध्ये. आणि दिल्लीतली सगळी महत्वाची ठिकाणं, आज दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन आहे, उपराष्ट्रपतींचं घर आहे, पंतप्रधानांचं घर आहे, पंतप्रधानांचं ऑफिस आहे, पार्लमेंट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, फायनान्स मिनिस्ट्री आहे, एक्स्टर्नल अफेअर्स मिनिस्ट्री आहे, सगळीकडे. म्हणजे मला काही लोक म्हणतात की तुम्ही काय करत नाही ते सांगा. ही सगळ्या ठिकाणी बीव्हीजी केवळ गुणवत्तेच्या जोरावरती काम करते. जवळपास 10,000 लोक दिल्लीमध्येच काम करतात. त्यानंतर टाटा मोटर्सनी पुण्यातनं विचारलं की तुम्ही जमशेदपूरला जाऊन काम कराल का. तर आम्ही सांगितलं जमशेदपूरला जाऊन काम करतो. जमशेदपूरला जाऊन काम चालू केलं, मग सिंगूरला जाऊन काम चालू केलं, रुद्रपूरला जाऊन काम चालू केलं, टाटा मोटर्सच्या धारवाडला काम चालू केलं. मित्रांनो, सांगायला अभिमान आहे की आज टाटा मोटर्सचे सगळे प्लॅन भारतातले आम्ही करतो. त्यानंतर वॉक्स वॅगन आहे, फियाट आहे, हुंडाई आहे, महिंद्रा आहे, ॲक्सेंचर आहे, ITC आहे. भारतामध्ये 750 वेगवेगळ्या ठिकाणी बीव्हीजी काम करतायत. म्हणजे जे भारत विकास प्रतिष्ठान नाव मी 1991 साली ठरवलं होतं, त्यावेळेला मला माहित नव्हतं की असं काही होऊ शकेल, असं काही होईल. पण सांगायला अभिमान वाटतो की डेस्टिनी ठरलेली असते कदाचित माणसाची. मी जे नाव ठरवलं, आज भारतामध्ये आगरतळापासून इकडं पंजाबमध्ये चंदीगड अमृतसरपर्यंत आणि जम्मू रेल्वे स्टेशनचं काम देखील बीव्हीजीकडे आहे. खाली कन्याकुमारीपर्यंत बीव्हीजी सगळीकडे काम करते आणि संपूर्ण भारतामध्ये 70 शहरांमध्ये 22 राज्यांमध्ये आम्ही काम करतो. त्यानंतर 2004 साली 2004 साली बीव्हीजीचा ठरवलं की गाडी भारत आमच्या घरी यायचे, म्हणून म्हटलं की काहीतरी वेगळं करू म्हणून आम्ही आळंदीचं स्वच्छतेचं काम चालू केलं.
स्वखर्चाने. त्यानंतर पंढरपूरचं चालू केलं, मग ज्योतिबा चालू केलं. आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्री गेला तर बहुतेक ठिकाणी 15 ठिकाणी आम्ही स्वच्छतेचं काम स्वखर्चाने करत आहोत आणि ते अतिशय उत्तम तऱ्हेत चालले. नंतर 2 वर्षापूर्वी इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस कामाचं टेंडर आलं होतं. 108 नंबर तुम्हाला माहिती असेल, बहुतेक सर्वांना माहिती असावं 108 नंबर, की कुठेही अपघात झाला, प्रॉब्लेम आला तर इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसची सेवा त्याचं काम आम्हाला त्याचा लाभ त्याचं काम करायचं आम्हाला भाग्य लाभलं. हे काम दरवर्षी 300 300 300 ऍम्ब्युलन्स अशा पद्धतीने करायचं होतं आणि मी बघितलं की महाराष्ट्रामध्ये जनतेला खूप त्रास होतोय, ऍक्सिडेंट होत आहेत रोजच्या रोज, माणसं मृत्यूही पडतायत. तर मी सरकारला विनंती केली आणि 3 वर्षाचं हे काम आम्ही 5 महिन्यामध्ये कम्प्लीट केलं. म्हणजे दरवर्षी 3 3 ऍम्ब्युलन्स करायच्या होत्या, 5 महिन्यामध्ये सगळ्या ऍम्ब्युलन्स आम्ही रोल आउट केल्या आणि त्याचा फायदा असा होतोय. मी तुम्हाला थोडा वेळ जास्त घेतोय साहेब, पण लोकांना सांगायला महत्वाचं आहे की ट्रॉमाचे म्हणजे 14 तारखेचा आकडा माझ्याकडे आहे. ट्रॉमाचे ऍक्सिडेंट झालेले 195 केसेस मध्ये आम्ही मदत केली त्या एका दिवसामध्ये. आतापर्यंत 84,735 लोकांना मदत केली. कार्डिया करायला स्टार्ट होत्या, मेडिकल इमर्जन्सी आधी एका दिवसात 507 झाल्या, आतापर्यंत 2,25,000 झाल्या. डिलिव्हरी ऍम्ब्युलन्स त्या एका दिवसामध्ये 15 झाल्या आणि आज सगळ्यात 6,526 डिलिव्हरी ऍम्ब्युलन्स मध्ये झालेल्या आहेत. त्या दिवशी एका दिवसामध्ये पॉझिटिव्हच्या 37 केसेस झाल्या, 26,000 पॉझिटिव्ह झाल्या. एकूण त्या एका दिवसामध्ये 1,363 लोकांना मदत मिळाली, 6,11,697 लोकांना आतापर्यंत मदत मिळाली आहे. मित्रांनो, मला सांगायला तुम्हाला विनंती करतो तुम्हा सगळ्यांना की ही सेवा मोफत आहे, महाराष्ट्रातली ही सेवा मोफत आहे सर्वसामान्य जनतेसाठी. या ऍम्ब्युलन्स देशातली सगळ्यात चांगली ऍम्ब्युलन्स आहे महाराष्ट्रामधली. ह्याच्यामध्ये ऍम्ब्युलन्स मध्ये डॉक्टर आहे, तज्ज्ञ डॉक्टर आहे ऍम्ब्युलन्स मध्ये. 80 प्रकारची औषधं आहेत आणि ही सगळी सेवा 24 तास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मुंबईपासून चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सेवा फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते. हा राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा उपक्रम आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशनचं भाग्य आम्हाला मिळालंय आणि आम्ही ही सेवा म्हणून काम करतोय, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय. 100 पैकी 98 देखील तुम्हाला अतिशय चांगला रिपोर्ट येईल आणि हा नंबर आपण माझी सगळ्या इथं मीडियाचे जे प्रतिनिधी आहेत, जे साहित्यिक आहेत, वाचक आहेत, जे सगळे सगळ्यांना विनंती करेन की हा नंबर सगळ्यांना माहिती करून द्या. हा नंबर फार कमी लोकांना माहिती आहे. छाती दुखायला लागलं, ऍक्सिडेंट झाला, बघितला ऍक्सिडेंट तर तुम्ही फोन करा, 10 मिनिटात तिथे ऍम्ब्युलन्स जाईल आणि त्या माणसाचा जीव वाचवेल. कारण आपण पैशाने काही विकत घेऊ शकतो, पण एखाद्याचा प्राण वाचवा, एक दिवस वाढवा असं करता येत नाही. तर हे पुण्याचं काम फक्त तुम्ही नंबर सांगून कळवा एवढं तुम्हाला मी सांगतो. त्यानंतर आता मध्य प्रदेशमध्ये इमर्जन्सी पोलीस सेवेचं काम अशाच पद्धतीने चालू केलंय. डायल 100 तिथेही पोलिसांना फोन केला की 10 मिनिटांमध्ये पोलिसांची गाडी जाते. त्यानंतर बरंचसं डायव्हर्सिफिकेशन करतोय. आता BVG क्लीन टेक्नॉलॉजी म्हणून कंपनी आहे, त्याच्यामध्ये प्लास्टिक पासून इंधन बनवायचा प्रकल्प आमचा चालू आहे. क्लीन एनर्जीमध्ये LNT बरोबर जॉईंट व्हेंचर करून 10 मेगावॅटचं सोलर पार्क उस्मानाबादला उभं केलंय. BVG सोलर पंप डेव्हलप केले चांगल्या पद्धतीचे, हिताची, ABB आणि स्नायडर सारख्या कंपन्यांपेक्षा अतिशय उत्तम दर्जाचे कंट्रोलर तयार केले. BVG लाईफ सायन्सेस मध्ये आता मला कळलं की माशेलकर साहेबांचे यानंतर इंटरव्ह्यू ह्याच मुख्य मंडपामध्ये. आदरणीय माशेलकर साहेब नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत आणि त्या फाउंडेशन बरोबर आम्ही ग्रासरूट इनोव्हेटर्सना प्रमोट करतात आणि त्यांच्याकडे जवळपास 750 पेटंट आहेत. त्यातले 40 पेटंट हेल्थ आणि वेलनेस सेगमेंट मध्ये आहेत. तर त्या 40 पेटंटला कमर्शियलाइज करायचं आणि त्याला राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर द्यायचं काम आम्हाला मिळालंय आणि आम्ही नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन आणि BVG आम्ही एक जॉईंट व्हेंचर कंपनी फॉर्म केली आहे. शेतकऱ्यांसाठी आज वेगळ्या पद्धतीनं काम करतोय. शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लागतायत, त्यांना बेसिकली अडचण काय की वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी विषारी औषधं त्यांना त्यांच्या क्लीनवरती मारायला लागतात. ती पानं खाणारी आळी आहे, रस शोषून घेणारी आळी आहे. तर माझ्या एका कॅनडियन शास्त्रज्ञ मित्राने, बेसिकली भारतीय, हर्बल 1 लिटर पिलं तर काही होत नाही, पण 4 प्रकारच्या क्लीनला रामबाण मारू शकणारं औषध BVG ऍग्रोसीएफ या नावाने आम्ही आता मार्केटला आणलंय. BVG ऍग्रो मॅजिक प्रोडक्शनचं ते खूप चांगलं हे करतंय. दुभत्या जनावरांसाठी काही काम करतोय की तुमचे दुधाचं उत्पन्न वाढवतं यासाठी काम करतोय. लाईफ स्टॉक आणि क्रॉप रजिस्ट्री इंडिया लिमिटेड हे याच्यामध्ये काम करतोय. DNA बेस्ड आयडेंटिफिकेशन सिस्टीम, आज गाई म्हशींचं भारतामध्ये DNA फार कोणी घेत नाही. भारताचं ऍव्हरेज दुधाचं उत्पादन 4 लिटर पर डे आहे, वर्षाला 1 लिटर उत्पन्न आहे. तेच अमेरिकेमध्ये 12 लिटर आहे.
हे का झालं त्यांना शक्य नाही, आपल्याला का होत नाही. 4 लिटर खाणारी गाय आणि 40 लिटर खाणारी गाय तिच्या खाण्यामध्ये फारसा फरक असतो, पाणी ती तेवढंच पिते. पण त्यांनी डीएनए बेस्ड सिस्टीम डेव्हलप करून तो डीएनए वाढवत नेला, एक चांगली प्रोजेनी डेव्हलप करत गेले. तर त्याच्यामध्ये मी काम हातात घेतलंय आणि मागच्या महिन्यामध्ये 1000 गायींचा डीएनए टेस्ट केला आणि त्याची वाढ करायचं काम करतोय. त्याच्या सगळ्याच्या पोटी जर तुम्ही बेसिक भूमिका जर बघितली तर सगळीकडे भारत विकास ही भूमिका आहे की शेतकऱ्याला मदत करायची, त्याचं वाढवायचं. सातारला एक मेगा फूड पार्क करतोय. मी फार मोठे दावे करत नाही की मी हे करीन ते करीन, पण एक मात्र नक्की करतो की जो बीव्हीजी संपर्क देतो त्याच्या आर्थिक उन्नतीला मी हातभार लावतो. त्याची जे शेतकरी आमच्याशी संपर्क देत आहेत त्यांना माती परीक्षण करून त्यांना वेगवेगळे टेक्निक देऊन, इस्रायलमध्ये आपल्याकडे भारतामध्ये 30 टन एकरी टमाटोचं उत्पादन होतं, तेच इस्रायलमध्ये 150 टन ते 350 टनापर्यंत जातं, तर ते कसं उत्पादन करतात अशी वेगवेगळी टेक्निक्स घेतोय. नुकतंच इस्रायल लोकांना बीव्हीजीमध्ये कामाला घेतलंय, अशी वेगवेगळी टेक्निक्स घेतोय. विवेकानंद केंद्राचा अलिखित ब्रँड अम्बॅसिडर म्हणून बऱ्याच ठिकाणी भाषेला ते बोलवतात. रामकृष्ण मिशनने भारतामध्ये जवळपास 8-10 ठिकाणी भाषेला बोलवलंय. कलकत्त्याला गेलो होतो आता मागच्या महिन्यामध्ये, विवेकानंद केंद्र कन्याकुमारीला गेलो होतो, रुडकी IIT ने बोललो होतो, IIT कानपूरला गेलो होतो, आता 30 तारखेला IIT चेन्नईने बोलवलंय. असं सगळं काहीतरी वेगळं करतोय जिथं ज्याचा केंद्रबिंदू भारत आहे, भारताचा विकास आहे. व्यवसाय होतोच, पैसे मिळतातच, पण पहिले मी दुसऱ्याचा फायदा करून देतो, त्याचं कल्याण करतो, त्याच्याशी प्रगतीशील जगण्याचा प्रयत्न करतो आणि मग आपलं करतो. आणि माझ्या तरुण मित्रांसाठी शेवटचा संदेश देतो की इथं जे काही तरुण मित्र ज्यांना उद्योजक व्हायचं आहे त्यांना मी एकच सांगू शकेन की तुम्ही इनोव्हेशन वरती भर द्या, नाविन्याचा शोध घ्या. जग हे खेळ झालंय, गुगलने जग खेळ झालंय, जगभरात व्यवसाय संधी उपलब्ध आहेत. व्यवसायाची कल्पना निवडा, चांगली टीम सिलेक्ट करा, मिशन म्हणून एक ठरवा, काहीतरी वेगळं करायचं, झोपून देऊन काम करा, आत्मानसर करण्याची शक्ती ठेवा. कारण सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या कार्डवरती काही लोगो नसतो, जागोजागी तुमचे अपमान होतात, आपल्या मनाला बजावत राहा की लोकांनी मला ओळखलं नाही. ज्या दिवशी लोक मला ओळखतील त्यावेळेला मला संधी देतील. आणि सुरुवाती काळामध्ये होतं, मलाही झालं, खूप झालं, आजही काही काही ठिकाणी होतं. तर काचेचं आणि हिऱ्याचं उदाहरण लक्षात ठेवा की हिरा हिऱ्याची अंगठी आहे आणि ही काही लाखाची आहे. काचेचा ग्लास फुटला आणि हिरा त्यात पडला तर कळणार नाही, पण हिऱ्याचं महत्व हिऱ्याला असतं. तर आपण हिरा आहोत ते आपल्याला स्वतःला बजवत राहा आणि काम करत राहा. माझ्या या सगळ्या जडणघडणीमध्ये साहित्याचा फार मोठा वाटा आहे. अरुणिमा सिन्हा नावाची मुलगी बीव्हीजीची ब्रँड अम्बॅसिडर, जिला एक पाय नाहीये आणि तिनं एव्हरेस्ट सर केलं, तिचे व्हिडिओज बघा. अशी खूप पुस्तकं आहेत, रश्मी बन्सल बाईंचं एक पुस्तक आहे कनेक्ट डॉट, त्याच्या आधी त्यांचं आयाम अहमदाबादचं पुस्तक होतं स्त्री अँग्री स्टे पुलिस, त्या पुस्तकामध्ये माझ्यावरती एक स्टोरी आलेली आहे. ही स्टोरी आता 2-3 वर्षापासून महाराष्ट्र शासनाने 10वीच्या पुस्तकामध्ये धडा म्हणून घेतलेली आहे. आदरणीय माशेलकर सरांचाही त्याच्यामध्ये धडा आहे आणि माझ्यावरती पण त्याच्यामध्ये 10वीच्या त्या पुस्तकामध्ये धडा आहे. भारताबाहेर खूप संधी आहेत. भारताबाहेर मी आता 2 महिन्यापूर्वी किर्गिस्तानला गेलो होतो, मागच्या महिन्यामध्ये पापुआ न्यू गिनीला गेलो होतो. हे देश जायचे आधी मला माहित नव्हते जगात नकाशामध्ये कुठं आहे, पण जग हे खेडं झालंय, जगात सगळ्या प्रचंड संधी आहेत आणि काम करतं खूप काही होऊ शकतं. माझी तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती राहील की खरंच काहीतरी करता येईल, मला आपण इथं बोलवून संधी दिली. मी 2-4 मिनिटं जास्त घेतली साहेब, त्याबद्दल माफी करा. पण मी सगळ्यांना मित्रांना हेच सांगेन की एकच वाक्य मी खूप वाचन केलं नाही, पण एकच वाक्य तुम्ही कायम लक्षात ठेवा. जेव्हा दशदिशा निराशेच्या अंधकाराने भरून घेतल्या होत्या तेव्हा मी म्हणत होतो झुंजा झुंजत पुढे चला. आज दशदिशा किंचित उदळ असेल तेव्हा देखील स्लोच संदेश आहे, झुंजा झुंजत पुढे चला. आणि एकच मिनिट शेवटचा घेतो फक्त. मी पण थोड्या कविता केल्यात कॉलेजमध्ये असताना, ती शेवटची काही साहित्य संमेलन म्हणून म्हटलं, मी कधी वाचले नव्हते आज तक. 12-3-92 म्हणजे आजपासनं 23 वर्षापूर्वी मी ही कविता केली. मी कॉलेजमध्ये कॉलेज सायकलवर जात असताना मला BIT कॉलेजने 25 रुपयांनी मला आमच्या खाडीलकर सरांनी जागा दिली होती राहायला, आणि तिथं काही श्रीमंत मुलं राहायची आणि मी तिथं राहायचो. मी इलेक्ट्रिक शेगडीवरती माझा स्वयंपाक करायचो, खालचा भात कापायचा, भातचा कच्चा राहायचा, मधलं मी खायचो. आणि त्यावेळेला मी काही लिहिलं, मी काही कवी नाही आहे पण मी लिहिलं ते तुम्हाला कदाचित आवडेल नाही आवडेल. दुर्दैवाची दशा होता, आज मी पाहतोय आजूबाजूला लक्षाधीश लोक त्यांच्यामध्ये बसून पैशाचा हिशोब लावतोय. एका जीवासाठी 4 पक्वान्नांचा वास घेत माझ्या एका भाकरीचा विचार 4 वेळा करतोय. माझ्या सुभोवताली पैशावर निजलेले उड्या मारणारे गगनचुंबीत राहणारे कोट्याधीश अब्जाधीश मी माझ्या ध्रुवावर सर्वांपेक्षा उंचावर जाण्यासाठी तप करणारा, जिथून मला कोणीच तोडू शकणार नाही, भले मी निष्कांचन राहीन पण ध्रुवावर जरूर जाईल. ही कविता माझी 23 वर्षापूर्वीची आहे. आणि मग माझ्या एका मित्राने ही कविता वाचली आणि त्यानं काहीतरी रिॲक्शन दिली, त्याच्यावरती पण मी काहीतरी लिहिलं. माझे सर्व त्यांच्यापैकी एकाने पाहिले वाचले, सुंदर सुंदर शब्द उमटले, माझ्या जिवंत अनुभवांना ते काव्य समजले, वाहवा केली, स्तुती केली, पोकळ सहानुभूती दिली,
याची मला गरज नव्हती. मला हवी होते, मला हवी आहेत माणसे, जीवाला जीव देणारी, रक्ताच्या नात्याहून अधिक प्रेम देणारी, पैशाला महत्व देणारी आणि माणसासारखं वागणारी. धन्यवाद.